नमस्कार मी आरमिंदारकडे सारवत बुलेटमध्ये आपले स्वागत आज सव्वीस एप्रिल सकाळचे सा सात झालेत आत्तापर्यंतच्या ठळ घडामोडी जिल्हा रुग्णालयासह नगर एमआडी सीमध्ये अन्य ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या आवारात येण्यास जिल्हा प्रशासन बंदी घातली आहे आता या ठिकाणी केवळ प्राधिकृत केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश होणार आहे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकोणीसशे त्र्याहत्तर कलम एकशे चव्वेचाळीस एक, एक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील उपविभागातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटर आणि एजन्सी यांच्या मार्फत जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या बारावीच्या परीक्षा होणार असे सांगण्यात आले परंतु बारावीची परीक्षा कधी होणार कशा पद्धती होणार याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेली नाही त्यामुळे राज्यात बारावीचे जवळपास तेरा लाख तर नगर जिल्ह्यात सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती टामटे तलवार असले चित्र आहे दरम्यान जे परीक्षा जून जुलै मध्ये होणार असल्याने त्याच दरम्यान बारावीची परीक्षा होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास बारा लाख त्र्याहत्तर हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे यात जिल्ह्यातील सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे जिल्ह्यासाठी रविवारी काहीसा दिलासादायी ठरला आहे काल बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती जिल्ह्यात तीन हजार पाचशे त्रेपन्न कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे तर तीन हजार चारशे त्र्याण्णव नवे कोरोना रुग्ण समोर आले दुसरीकडे रविवारी एकोणचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख चौतीस हजार चारशे एक्क्याण्णव झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे चौऱ्याऐंशी पॉईंट बत्तीस टक्के झाले आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून सत्तेचाळीस हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत परीक्षेसाठीच पाचवीचे दोनशे पंचवीस तर आठवीचे एकशे त्रेचाळीस केंद्र निश्चित करण्यात आले आहेत दरम्यान पहिली ते परीक्षा प्रादुर्भावामुळे रद्द झाल्या असल्याने शिष्यवृत्तीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाने या परीक्षा आयोजनाचा आदेश दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य शासनाच्या वतीने तेवीस मे रोजी पाचवी वाटवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे अज्ञात कारण एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा दोन अज्ञात तरुणाने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साईखिंडी शिवारात घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध दो गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन अरविंद शिंदे वय अठ्ठावीस राहणार मोठे बाबा माळा साईखिंडी तालुका संगमनेर असे मय तरुणाचे नाव आहे याबाबत माहितीचे वडील अरविंद शिंदे यांनी तालुका पोलीस स्टेशन ठाण्यात फिर्याद दिली आहे या होता आतापर्यंत ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राह दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार